एकीकडे अतिवृष्टीची मदत करणे आणि दुसऱ्या हाताने काढून घेणे हे शासनाला चांगले माहिती आहे. आता तुम्ही पाहताय विहिरी गच्च भरलेल्या आहेत, नद्या नाल्यांना पण पूर भरपूर आलेला आहे आणि अतिवृष्टीमुळे पहिलं पीक शेतकऱ्याचं गेलेलं आहे, पण हंगामाचं पीक तरी हातात लागल म्हणून शेतकऱ्याने जोमाने प्रयत्न केलेले आहेत. कोणी गहू पेरला, हरभरं पेरलं, ऊस लागवड झालेली आहे आणि आता या पिकांना सध्या पाण्याची खूप गरज आहे. हंगामात वीज बिल वसुलीची सक्ती चालू आहे आणि वीज भरले नाही म्हणून सरसगट डिपी बंद केल्या जातात. बळीराजापुढे रब्बीचे पीक कसे करायचे हे मोठे संकट आहे. शासन शेतकऱ्यांच्या जीवनासोबत खेळते, शेतकऱ्यांचे तोंड दाबून बुक्क्यांचा मार चालू आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करायला कोण भाग पाडतं? तर शेतकऱ्याला आत्महत्या करायला हा शासनच भाग पाडते. निसर्ग तर साथ देत नाही, मजूर पण साथ देत नाहीत, शासन तर देतच नाही, अडचणीत आणून सोडतो. याचं उदाहरण म्हणजे आज आपल्यासमोर आहे. महागामोलाचे बी बियाणे आणून पेरणी केलेली आहे, ऊस लागवड झालेली आहे आणि पिकाला पाण्याची गरज आहे तर लाईट तोडलेली आहे. हे पहा, हा आम्ही लावलेला ऊस पूर्ण शेत वाळून गेलेलं आहे. या शेताला आता सध्या पाण्याची खूप गरज आहे. विकत बेणं घेऊन आम्ही हे लावलेलं, पण आता हे पाण्यामुळं जातं की काय. हे दोन तुकड्यामध्ये ऊस लावलेला आहे. एका तुकड्याला आम्ही आंबोनी दिलेलं होतं, तिथला ऊस असा आलेला आहे आणि ज्या तुकड्याला आंबोनी दिलेलं नाही तिथला ऊस काहीच उगून आलेला नाही. त्याला सध्या खूप पाण्याची गरज आहे, पण लाईट तोडल्यामुळे काहीच करता येत नाही. आम्ही लाईट बिल पण भरलेले, पण असं झालं आहे की आम्ही एकट्याने लाईट बिल भरून काहीही उपयोग नाही. शासनाचं असं म्हणणं आहे की तुमच्या भागातले जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या सगळ्यांनी लाईट बिल भरलं तरच लाईट टाकणार ते. आणि आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज नाही, त्यांचे ऊस अजून उभेच आहेत, ते तुटून जाण्याची वाट पाहत आहेत, त्यांच्या शेताला अजून वापसा नाही. आम्ही एवढ्या भागामध्ये असे एकमेव शेतकरी आहेत की आम्हाला सध्या पाण्याची गरज आहे. आम्ही खूप अडचणीत आलेलो आहे, तर तुम्ही याच्यावर काही सोल्युशन सांगू शकता का ते नक्की सांगा. आणि शेतकरी असं कोणाचं व्याज ऋण ठेवत नाही हे पण शासनाने ओळखून घ्यायला हवं. फुलणं फुलाची पाकळी आपल्या उत्पन्नातून शेतकरी देईलच, पण शासनाने असं शेतकऱ्याला अडचणीत आणू नये. कारण की एवढं आता आम्ही महागामोलाचं आणलेलं बेणं पूर्ण आमचं जातं की काय, म्हणजे दोन्हीकडूनही आपल्याला धोक्यात आणतोय शासन. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही मला काही जर सुचवू शकत असाल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा.